पंचे एकटेचा येतो, संगणक परिचारात एकटेचा येतो, आपल्याला आज आपण मुंबईला सरकारवर आपल्या रास्त मागण्या घेऊन आझाद मैदानावर आपला मोर्चा आलेला आहे. सर्वप्रथम मी राज्यातून आलेले सगळे सरपंच, संगणक परिचारक संघटना त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचं कारण असं की 16 तारखेपासून ग्रामपंचायतीला आपण ताला लावलेला आहे. राज्यातलं झोपी गेलेलं सरकार, झोपीचं सोंग केलेलं सरकार हे तुमचं ऐकत नाही आणि म्हणून या सरकारच्या कानाखाली मारायला नाही म्हणणार मी, पण तुम्ही त्यांच्या कानाखाली इथं आवाज पोहोचावा म्हणून तुम्ही आज आझाद मैदानावर सरकारवर मोर्चा घेऊन आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. या मोर्चाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचं नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आमचे स्नेही उद्धव ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय खासदार संजय राऊत साहेब, आदरणीय खासदार अरविंद सावंत साहेब, आपल्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी, चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेल्या सगळ्या गावागावातून आलेले सरपंच आणि सरपंची आमच्या भगिनी, या निमित्ताने जे काही मुद्दे आपल्या संघटनेच्या अध्यक्षांनी या ठिकाणी उपस्थित केले, आपल्या लक्षात असेल की जेव्हा राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार होतं 14 ते 19 काळात, किती लाखाचे काम करावी तो जीआर काढलेला होता. त्यावेळेचा तो 3 लाखाचा जीआर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. उद्धव साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि या सरकारनं 3 लाखाचा जीआर काढून आपला 15 लाखाचा जीआर केला. पुन्हा आता खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं आणि त्यांना आपला पुन्हा जीआर बदलवला आणि ग्रामपंचायतीला पुन्हा 3 लाखामध्ये आणून बसवलं. अखेरी हे सरकार कमिशनखोर सरकार आहे, हे ठेकेदार धार्जनी सरकार आहे. ग्रामीण भागाचाही विकास होऊ नये, जनतेच्या घामाचा पैसा गावात मध्ये जेव्हा विकासाला पाठवला जातो त्या पैशाचा योग्य विकास होऊ नये. राजीव गांधीजींनी त्या काळात सांगितलं की ती चूक झाली त्यांच्याजवळून, त्यांनी सांगितलं की आम्ही 1 रुपया केंद्रातून पाठवतो, तो राज्याला जातो, मग जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, पण शेवट 10-15 पैसे पोचतात ग्रामपंचायतमध्ये. आणि म्हणून राजीव गांधीजींनी त्या काळात निर्णय घेतला, शरद पवार साहेब त्या मंत्रिमंडळात होते, त्यावेळेस निर्णय घेतला आणि सरळ 1 रुपया गावात गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि तिथूनच मग ग्रामपंचायतच्या विकासाची खरी सुरुवात झाली. आज आपण पाहतो की या विकासाला आळा घालणारी ही सरकार राज्यात बसल्यानंतर, आपण विशेष करून ज्या काही मागण्या सरपंचांच्या या ठिकाणी केलेल्या आहेत, आमचं पगार नाही म्हणत त्याला, मानधन म्हणतात सरपंच साहेब, ते मानधन आहे, ते मानधन जे आहे आम्हाला तुटपुंज मिळतं ते वाढवून पाहिजे. जसं सरकार रोज महागाई वाढवते तसं आमच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे ही मागणी रास्त आहे. कारण की तालुक्याच्या ठिकाणी कामाला जावं लागतं, जिल्ह्याच्या ठिकाणी कामाला जावं लागतं, लोकांचे प्रश्न गावाच्या विकासासाठी. आज डिझेल पेट्रोल ज्या पद्धतीने महागडं झालं तर तुमचं जे मानधन आहे ते नाम मात्र आहे, आपल्याच घरून आपल्याला जावं लागतं आणि तेथूनच हा खर्च चालवा लागतो. तुमची ही मागणी रास्त आहे, हे सरकार केलं नाही तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे मानधन वाढवण्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. त्याचप्रमाणे आज आपण पाहतो की एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे की सरपंचावर मोठ्या जबाबदाऱ्या गावात असतात. ग्रामपंचायतच्या निवडणुका, निवडणुकीच्या नंतर मोठ्या विश्वासाने सरपंच, मेंबर, उपसरपंच आपण सगळे निवडून देतो.
मग घरकुलाचा विषय तुम्ही काढला. लोकांची अपेक्षा असतात की घरकुल एखादी यादी बदलली. आता यादी कसं असते, आपण ग्रामसभेमध्ये यादी मंजूर करतो, यादी ती जिल्हा परिषदला येते, जिल्हा परिषदमधून राज्य सरकार आणि केंद्र सरकार. मागच्या काळातल्या ज्या आपल्या घरकुलांच्या याद्या आपण तयार केल्या, गरजू लोकांची नावं त्याच्यात टाकली, त्यावेळेस दिल्लीमध्ये गेली ती यादीच बदलली. यादी बदलल्यानंतर ती गावात आली, ज्याची घरं होती त्याला घरं आली, आणि ज्याला घरं नाही गरजू आहे त्याला घरं मिळाली नाही, तर शिवा कोणाला खावा लागल्या? शिवा तुम्हाला खावा लागल्या. मूळ प्रश्न आहे की आखरी ग्रामसभेला आम्ही जे अधिकार दिलेत रात्र घटना दुरुस्तीच्या नंतर, त्या ग्रामसभेचे अधिकारच समजा दिल्ली पुन्हा वापस घेऊन जात असेल आणि तिथून त्या यादीचं फायनल करत असेल, ही गोष्ट चुकीची आहे. पवनसाहेब, आपल्याला राज्यसभेत, संजयजी, लोकसभेतही आपल्याला या भूमिकेला मांडावं लागेल. कारण की आज गावातल्या गरजू लोकांची जेव्हा यादी तयार होते आणि यादीच बदलली जात असेल, आता मोदी आवास योजना आली, आपल्याला माहितीसाठी सांगतो, त्या मोदी आवासाचे पैसे झाले नाही. पहिला हप्ता आला, त्यानंतर पैसे झाले नाही, आणि त्याच्यामुळे त्या बिचाऱ्या गरजू लोकांना, त्यांनी कर्ज घेतलं, लोकांना त्या दुकानदाराची उधारी ठेवली, ते मोदी आवासाचे पैसे झाले. आता या विधानसभेला येतात का मला माहिती नाही, स्पेशल योजना काहीतरी करतील ते. पण आता गेल्या अनेक दिवसापासून या मोदी आवासाचे पैसे आले नाही, तर शिवा कोणाला खावं लागतं, मोदीला का तुम्हाला? हे सगळ्या तुम्हालाच खायच्या गोष्टी आहेत. तर ही जी एक परिस्थिती आहे, याही परिस्थितीमध्ये एक बदल आपल्याला करावा लागेल की ग्रामपंचायतचे अधिकार, गावातलं दुःख कोणाला माहीत असेल तर ग्रामपंचायतला माहिती आहे, आणि ग्रामपंचायतला जेव्हा हे दुःख माहीत असेल तर ग्रामपंचायतचे अधिकार जे आपण रात्र घटना दुरुस्तीच्या नंतर दिलेले आहेत त्याला अजून काही पॉवरफुल करता येईल का, आणि पुन्हा तुमचे अधिकार काही वाढवता येईल का, त्याच्यावरचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि गावामध्ये आणि अजून दुसरं महत्वाचं की 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला घर दिलं जाईल असं मोदीजींनी एक घोषणा केली. पण आज आपली परिस्थिती पाहतो की जे घरकुल आमच्या गावात येतात ते कुठल्या गावाला 5, कुठल्या गावाला 2, कुठल्या गावाला 10, आणि त्यामुळे गावामध्ये घरकुल आली नाही, संख्या कमी आली, आणि जी काही यादी वरतून तयार होऊन आली त्या यादीप्रमाणे घरकुल दिली तर त्याच्याही शिवाय सरपंच आणि मेंबराला सावं लागतं, तोंड पाहून घरकुलं दिली अशा पद्धतीचा आक्षेप आपल्याकडे येतो. ही एक सुधारणा त्याच्यामध्ये महत्वाची आहे. विशेष करून संगणक परिचालकांचा जो प्रश्न आहे तो अनेकदा आम्ही विधानसभेत मांडला. सरकार याच्यामधली सरकारची भूमिका संशयित आहे. महाराष्ट्र सरकार हे कमिशन बोर्ड आहे, इथं आता सगळ्यांना परिचित झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेलाही सुद्धा कमिशनामध्ये त्यांनी त्यांचाही अवमान कालच केला, ते आपण सगळ्यांनी पाहिलं. पण ह्या कमिशन गोर सरकारने हे जे संगणक परिचालकाचे जे पैसे आहेत ते जे केंद्रातून आपल्याला निधी येतं गावाच्या विकासासाठी, त्याच पैशातले पैसे तुमचे कापले जात, आणि ते पैसे कापून ते सगळ्या संगणक परिचालकाला त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर नेमला जातो त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांचे पगार दिले जातात. आमच्याकडून 4,000 कापले पण त्या संगणकाच्या परिचालकाला 1,000 रुपये देतात, म्हणजे 3,000 रुपयाचं सरळ सरळ कमिशन त्याच्यामध्ये कापलं जाते. मी तुम्हाला एवढंच विश्वास देतो, आमचे सगळे दोन्ही नेते आहेत महाविकास आघाडीचे, मी तुम्हाला सांगतो की ही जे संगणक परिचालकाची नेमणूक आणि त्याचा पैसा हा तुमचा अधिकार असला पाहिजे, आणि त्या माध्यमातून या संगणक परिचालकाचा विषय तिथं निकाली निघाला होता. आज नाममात्र पैशानं आमचा संगणक परिचालक काम करतोय. आम्ही या सरकारला अनेकदा सांगितलं की हे बदलवा धोरण, जे पैसे त्या ग्रामपंचायतच्या अधिकाराचे आलेले आहेत त्या पैशाचा अधिकार फक्त ग्रामपंचायतीचा आहे, त्यांच्या नियोजनाचा आहे, त्यांच्या पैशामध्ये कमिशन घेऊ नका, ही भूमिका सुद्धा आम्ही सरकारला सांगितली. पण या सरकारची मानसिकताच उलटी असल्यामुळे आज हे सगळे परिणाम, आणि हे संगणक चालक आता तर यांनी आता मला परवा तक्रार आली काही की आता हे संगणक परिचालक आता तो कॉन्ट्रॅक्टर बदलला, आणि तो कॉन्ट्रॅक्टर बदलल्यामुळे आता तो नवीन संगणक परिचालक नेमेल, आणि त्याच्या माध्यमातून
मोठा गोडमंगल केला जाणार, जो अनुभवी आपला संगणक परिचालक आहे त्याला काढून टाकण्यात येणार आहे, अशा पद्धतीची एक भीती आपल्या सगळ्या संगणक परिचालकांमध्ये आहे। मी तुम्हाला विश्वास देतो की या सरकारचा आता दिवसामध्ये कालावधी आलेला आहे, या सरकारचे प्रतिनिधी येतील असं मला वाटतं। तुम्ही आले सगळे तर त्यांना यावं लागेल, येणार की नाही येणार मला तर तो काही माझ्याकडे आमच्याकडे तिघांचा काही त्यांच्या कंट्रोल नाही आहे। कंट्रोल राहिला असतं तर आमच्या भगिनींची लहान लहान पोलीसची शाळेमध्ये जी काही आज आपण घटना महाराष्ट्रात पाहतोय या अशा घटना झाल्या नसत्या। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की ही जी काही दिवसावरची सरकार आलेली आहे या सरकारला आता उलट फिरवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे। तुम्हाला न्याय पाहिजे असेल ते या व्यवस्थेला ज्या पद्धतीनं तुमच्या अधिकार कमी करत नेणारी व्यवस्था सत्तेमध्ये बसलेली आहे या व्यवस्थेला परास्त करणं हे तुमचं सगळ्यांचं ध्येय आहे। परंतु सरपंच हा प्रत्येक गावातला प्रमुख असतो। आता अनेक सरपंच आमच्या इथं आलेले आहेत, ते गावातल्या जनरल निवडणुकीमधून सरपंच आलेले आहेत, त्याच्यामुळे गावात त्याची लोकप्रियता किती आहे त्याचं वेगळं विश्लेषण करायचे कारण नाही। त्याला गाव त्याला गावाने त्यांना समर्थन केलेलं आहे, त्यामुळे आपली क्षमता निश्चितपणे आम्हाला माहिती आहे। तुम्ही ज्या मागण्या घेऊन या ठिकाणी आल्यात त्याला महाविकास आघाडी म्हणून त्याला सकारात्मक घेईल आणि तुम्हाला न्याय देईल एवढाच विश्वास मी या ठिकाणी देतो आणि आदरणीय उद्योजी आपल्याला मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो।